आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित पूजनीय वर्ग आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, थोडं ताट बसूया, थोडं ताट बसायचं, पाठीचा मणका जेवढा शक्य होता येईल तेवढा ताट ठेवा, डोळे बंद करा, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, खोल श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा, जस्ट डीप ब्रीद इन, व्हेरी स्लोली ब्रीद आउट. मनात कोणतेही विचार येऊन देऊ नका, लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करा, श्वास आत घ्या, स्लोली बाहेर सोडा. माझ्या मागून मोठ्याने प्रार्थना म्हणायची, मी एकटी आहे, तुम्ही सगळेजण आहात, थोडी मोठ्याने प्रार्थना म्हणायची. ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु, मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. फील द सायलेन्स, शांततेचा अनुभव घ्या, खोल श्वास आत घ्या, स्लोली बाहेर सोडा, जस्ट डीप ब्रीद इन, व्हेरी स्लोली ब्रीद आउट, ब्रीद इन, स्लोली ब्रीद आउट. दोन्ही हात चोळायचे, डोळ्यांवर ठेवा, हाताच्या खोबणीमध्ये डोळे उघडायचे, गेट रिलॅक्स, ओके. मला वाटते हा मंत्र बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल, बरोबर ना? आपण सारसबागेत फिरायला गेलो गणपतीला की तिथंही हा लिहिलेला आहे. हा मॅनमेड आहे का कसा मला माहिती नाही आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की एका शिष्याने गुरुला केलेली ती अर्चना आहे की हे गुरु, ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु. आपण कारण पूर्वी गुरुकुलमध्ये राहिलं जायचं, जे गुरु खायचे तोच शिष्य खायचा. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु, आपण एकत्र राहतो, एकत्र खातो. सह वीर्यम करवावय, आपल्या दोघांचं बल, वीर्य, ताकद एकच आहे. परंतु तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावय, पण तुमच्यामधला जो काही तेजाचा अंश आहे त्यातला थोडा माझ्या अंगी यावा, अशी एका शिष्याने गुरुला केलेली अर्चना आहे. याचा अर्थ असा अजिबात समजू नका की ज्योत्स्ना पाटील मॅडम इथं खूप मोठं गाढ ज्ञान घेऊन आलेले आहेत आणि मॅडम प्लीज मला काहीतरी द्या, नो, नेव्हर. ह्याचा अर्थ असा आहे, फ्लेक्शन इज द युनिव्हर्सल ॲटिट्यूड ऑफ द बॉडी. आईच्या उदरामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा पूर्णतः हात पाय आकुळ संकुचित करून किंवा फ्लेक्स करून आपण बसलेलो असतो. जेव्हा आईच्या योनीतून बाहेर येतो तेव्हा पहिल्यांदा आपली एक्सटेन्शन मुवमेंट असते आणि तिथं पहिला मी जागा होतो. मी आय एम डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, आय एम समथिंग, आणि मग माझा प्रवास त्या मीचा सुरू होतो. आणि ह्या मीच्या प्रवासामध्ये आपण हे विसरूनच जातो की एक्झॅक्टली मी इथं जन्माला का आलेलो आहे. मी आजच सकाळी, आज रविवार होता, रिओरिएंटेशन प्रोग्राममध्ये हा प्रश्न मी काही पेशंटना विचारला. एक पेशंट म्हटला, माझ्या कुटुंबाचं कल्याण करण्यासाठी मी इथं आलेलो आहे, ओके. दुसऱ्या यांनी सांगितलं की जास्तीत जास्त चांगलंच चांगलं शिकण्यासाठी मी इथं आलेली आहे. एका पेशंटने सांगितलं की काही समजतच नाही, देवाने पाठवलं म्हणून मी आलो. खूप प्रत्येकाची वेगळी वेगळी उदाहरणं, उत्तर एकच आहे, मी आनंद घेण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी जन्माला आलेलो आहे. इतर जसे प्राणी तसाच मी एक प्राणी, इतर प्राण्यांना फक्त भुकेची आणि झोपेची गरज असते, तशीच मलाही त्या दोनच गोष्टींची गरज आहे. पण फक्त बुद्धी आणि वाणी ह्या दोन गोष्टींची देण मनुष्य प्राण्याला झाल्यामुळे मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांच्यापेक्षा श्रेष्ठ झाला. आणि मग तो ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सगळं विसरून त्याचं स्वतःचं असं एक विश्व तयार होत गेलं. आणि ह्या भौतिक सुखाच्या पाठीमागं लागत लागत एक दिवस असा येतो की आपल्याला समजतं की माझं शरीर मला साथ देत नाही. बऱ्याचदा असं घडतं की अचानक तुम्हाला सकाळी सकाळी ऐकायला, माहितीये का, पलीकडच्या बिल्डिंगमधले ते काका होते ना, ते एक्स वाय झेड काकांना अचानक अटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. काही वेळा तुमचं असं ऐकायला मिळतं की अचानक ते झोपेतच गेले, कुणाला कळलंच नाही कसं झालं आणि काय झालं. जेव्हा आपण अशा घटना ऐकतो किंवा वयाच्या अगदी 23-24 वर्षी किंवा अगदी 35-40 वर्षी जेव्हा एखादी व्यक्ती हार्ट अटॅकने जाते तेव्हा मन असं हळहळतं, पण नकळत आपण स्वतःचा विचार करून जातो की ही घटना माझ्या बाबतीत घडली तर मग काय करायला पाहिजे. आणि मग तुमच्या डोक्यात एकच गोष्ट येते की नाही, मग तेलकट तुपट नाही खाल्लं, रोज मी व्यायाम केला, मग मला काहीही होणार नाही.
माय डियर फ्रेंड्स, आज मी जे काही गोष्टी सांगणार आहेत आजपर्यंत तुमच्या वाचनात पण त्या आल्या नसतील. बऱ्याचशा तुम्हाला कॉन्ट्रावर्सी वाटतील की अरे मी तर हे असं ऐकलं होतं आणि ह्या मॅडम तर काहीतरी वेगळं सांगतात. पण मी तुम्हाला सायंटिफिकली सांगायचा प्रयत्न करेन. मी सायन्सशी भोगती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण असल्याशिवाय म्हणजे कुठल्याही कर्माला कर्त्याची गरज असते तेव्हा कर्ता आपण स्वतःच असतो. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, हार्ट डिझीज होण्यामागची 6 महत्वाची कारणं आहेत. पहिलं कारण वय. वयोमानानुसार आपल्या सगळ्यांच्या धमन्या कडक होत जाणार आहेत. जिथं जिथं धमनी कडक होणार आहे तिथं तिथं ब्लॉक होण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहेत. मग ते मेंदूत असू दे, मानेमध्ये असू देत, पोटात असू दे, हृदयात असू दे किंवा किडनीमध्ये असू दे. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी. तुम्ही दोन जेवणांच्या मध्ये अंतर जास्त ठेवत असाल, जे खाऊ ते तितकं पौष्टिक खाल्लं जात नाहीये, डोक्यात काहीतरी विचार आहे त्याचा परिणाम तुमच्या डायजेशनवर होतोय, तळलेले पदार्थ वारंवार खाण्यात येतात, बऱ्याचदा तळलेले पदार्थ तुम्ही आवडीनुसार खाणार नाही. काही वेळा आपण फील्ड वर्कवर आहे, कुठतरी बाहेर गेलेलो आहे आणि मग अशा वेळी वारंवार आपल्याला ते खावेसे लागतात. आत्ताच ह्या 4-5 वर्षाचं मी सांगत नाही, तुमच्या अगदी वयाच्या 20-25 पासूनच्या ह्या घटना घडत आलेल्या असतात. त्याहीपेक्षा स्मोकिंग व्हेरी कॉमन. ड्रिंक्स घेणारे लोक किंवा तंबाखू इथं ठेवून काम करणारे किंवा मिशरी लावणारे जे लोक आहेत यांच्यामध्ये हे आजार फार कॉमन होतात. सिंपल गोष्ट सांगते, इथं काही पेशंट्स असणार आहेत हार्ट पेशंट, त्या डॉक्टरांनी पण सांगितलं असणार जेव्हा तुम्हाला अटॅक येईल तेव्हा कृपा करून जिभेच्या खाली गोळी ठेवा. म्हणजेच जिभेच्या खाली आणि संडासची जी जागा असते जिथं तुम्ही पंचकर्म आणि हे घेता, बस्ती वगैरे जे घेता, संडासची जागा ज्याला आपण रेक्टम म्हणतो ते आणि जिभेच्या खाली सगळ्यात फास्ट ॲब्सॉर्प्शन असतं. शोषून घेण्याची क्रिया त्या भागाची आपल्या मनुष्य मानवी देहाची जास्त असते. म्हणून जेव्हा तुम्हाला अटॅक येतो तेव्हा आम्ही तुम्हाला जिभेखाली गोळी ठेवायला सांगतो. आणि त्याच ठिकाणी जेव्हा आपण तंबाखूची गोळी ठेवतो किती फास्ट ॲब्सॉर्प्शन त्या टॅनिक ॲसिडचं, निकोटिनिक ॲसिडचं होणार याचा विचार करा. त्याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे अनकंट्रोल डायबिटीज आणि अनकंट्रोल बीपी. जसं एकावर एक फ्री ऑफर ऐकली, एका शर्टवर दुसरा शर्ट फ्री, एका साडीवर दुसरी साडी फ्री, बरोबर ना? आपण आजकाल बऱ्याच अशा ऑफर ऐकतो. तसं डायबिटीज आणि बीपीचा पेशंट असेल तर हार्ट ब्लॉकेजेस फ्रीमध्ये येतात. काही करू नका तुम्ही, जेव्हा ते अनकंट्रोल राहणार आहे फ्रीमध्ये तुम्हाला हार्ट ब्लॉकेजेस होणार आहेत. चौथी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक ताणतणाव. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये ताणतणाव नसतात. माझं म्हणणं पटतंय का बघा? सुदृढ बालक स्पर्धेला बऱ्याचदा मला काही ठिकाणी इन्व्हाइट करतात की मॅडम तुम्ही या जज म्हणून या वगैरे. मग सुदृढ सुदृढ म्हणजे काय? शारीरिक सुदृढता असेल, गुटगुटीत असेल, वजन चांगलं आहे, चुरुचुरू बोलतो, सुदृढ बालक स्पर्धेत पहिला मत. मी थोडीशी जरा वेगळी मताची आहे. माझं माहेर हे वारकरी संप्रदायातलं आहे आणि त्यामुळे लहानपणापासून जे बघत आले त्यातनं मी एक माझी डेफिनेशन तयार केली. ती कुणाला पटो अगर न पटो, बिईंग अ डॉक्टर मी माझ्या कन्सेप्टनुसार जाणारी आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, सुदृढता ही 4 गोष्टींवर डिपेंड असते. 1 शारीरिक, 2 मानसिक, 3 आपण समाजात राहतो, कळपात राहतो, सामाजिक उन्नती आणि 4 आध्यात्मिक उन्नती. जोपर्यंत ह्या 4 गोष्टी तुमच्या सोबत आहेत तर आणि तरच तुम्ही सुदृढ म्हणून म्हटलं जातं. आणि मानसिकता ज्याला आपण म्हणतो टाइप ए पर्सनॅलिटी, छोटं कारण असतं त्याच्यावर खूप विचार केला जातो, अशा व्यक्तींच्या मध्ये हे आजार फार कॉमनली सापडतात. आणि त्याहीपेक्षा कुठलेही कार्डिओलॉजिस्ट आजपर्यंत तुम्हाला ह्याबद्दलची माहिती देणार नाहीत, ती म्हणजे आपण पुण्यासारख्या मेट्रो सिटीत राहतो तर प्रदूषण. ह्या सगळ्याचा परिणाम होऊन आपल्या शरीरात असे काही टाकाऊ पदार्थ तयार होत आहेत की जे शरीराच्या बाहेर टाकून देणं गरजेचं असतं. 1 तुम्हाला मला सगळ्यांना माहीत असलेला कोलेस्ट्रॉल, चरबी, बरोबर ना? चरबी 2 प्रकारची असते, एक चांगली चरबी, एक वाईट चरबी. चांगली चरबी ज्याला आपण हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतो ते तुमच्या प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझममध्ये काम करत असतं. मी इतकं का डिटेल सांगते, बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांचे कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट असतात. मी जर आज बोलली आहे घरी जायचं म्हणायचं, त्या मैत्रिणीने सांगितलं होतं HDL कोलेस्ट्रॉल बघा, LDL कोलेस्ट्रॉल बघा आणि बघा आणि तुम्ही स्वतःचे डॉक्टर होऊ शकता. जेवढं तुमचं हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन HDL चांगलं तेवढं तुम्ही हार्ट ब्लॉकेजेसपासून लांब राहता. जेवढे तुमच्यामध्ये LDL VLDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन जर जास्त असेल तर तुमच्यामध्ये हार्ट ब्लॉकेजेसची संख्याही जास्त वाढते. त्यामुळे आजकाल जी कोलेस्ट्रॉलची गोळी घेतली जाते, जी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जे प्रयत्न करतात
त्याबरोबर माय डियर फ्रेंड्स सायमल्टेनियसली तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होत असतं आणि हळूहळू तुम्ही वार्धक्याकडे जास्त झुकत असता. तुमच्या माहितीसाठी सांगते, 1987 साली पहिल्यांदा अँटी कोलेस्ट्रॉल एजंटचा शोध लागला. तेव्हापासून आज सगळ्यात अँटी कोलेस्ट्रॉल एजंट्स आपण इतके घेतोय, मग हार्ट डिझीजचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं, झालंय का तसं? नाही, डे बाय डे वाढतंय, डे बाय डे वाढतं. पूर्वी तर माझ्याकडे, मी 10 वर्षापूर्वी जेव्हा या प्रॅक्टिसमध्ये आले तेव्हा येणारा पेशंटचा वर्ग हा 60 होता, 60+ पेशंट माझ्याकडे यायचे. आत्ताची जर हिस्ट्री बघितली, माय स्मॉलेस्ट पेशंट इन दिस माय क्लिनिक, शी इज अ 19 इयर्स गर्ल, 19 वर्षाची मुलगी जिचा मेंदूकडे जाणारी जी वाहिनी असते ती ब्लॉक होती. 23 वर्षाचे एक BMS डॉक्टर की ज्यांना सिंगल वेसल डिझीज होता. वयाच्या 28व्या वर्षी तिन्ही वेसल ब्लॉक असणारा शिंगे नावाचा एक पेशंट माझ्याकडे. जास्तीत जास्त माझ्याकडे हिस्ट्री होती की 4 वेळा एंजिओप्लास्टी केलेला पेशंट. आत्ताच्या याच्यामध्ये नहार म्हणून एक पेशंट माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत, 7 वेळा एंजिओप्लास्टी झालेली, 7 टाइम्स एंजिओप्लास्टी. म्हणजे कोलेस्ट्रॉल इज नॉट अ कॉझिटिव्ह फॅक्टर्स बिहाइंड दिस ब्लॉक. घाबरू नका, कोलेस्ट्रॉलला वाईट म्हणून कधी समजू नका. विच टाईप ऑफ कोलेस्ट्रॉल इज बॅड हे महत्वाचं आहे, सांगणार आहे मी तुम्हाला कशा पद्धतीने ते लक्षात घ्यायचं. त्याहीपेक्षा पुढचा घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम. हे तुमच्या हाडांमधलं कॅल्शियम नाही, जे क्षारीय घटक आपल्या चयापचयाच्या क्रियेत तयार होतात आणि किडनीमधून जे फ्लश आउट व्हायला पाहिजे ते न झाल्यामुळे ते तसे साचत जातात. काही ठिकाणी ते किडनी स्टोन करतात, काही ठिकाणी ते पित्ताशयातले खडे करतात, काही ठिकाणी ते ब्लॉक डेव्हलप करतात, किंवा काही ठिकाणी सांध्यांचा आखूडपणा येतो, सांधे सरळ हे होत नाहीत, मग म्हणतात की कॅल्सिफिकेशन जास्त झालेलं आहे. तर अशा काही घटकांच्या मध्ये ज्याला आपण म्हणतो कॅल्शियम स्कोर किंवा क्षारीय घटक शरीरात वाढत जातात. आणि तिसरा महत्वाचा घटक हेवी मेटल्स, धातू. तुम्ही म्हणाल डॉक्टर धातू थोडंच खातो आपण, आपण कुठे लोखंड खातो, अॅल्युमिनियम खातो, कुठे खातो? पण हवा, अन्न, पाणी तिन्हीमधून हे धातू आपल्या शरीरात जात आहेत. पहिला लीड, हळूहळू आता त्या गोष्टीला बॅन यायला लागला, गव्हर्नमेंट बॅन आणायला. पण पूर्वी शिससहित आणि शिससविरहित म्हणजे लीडेड अनलीडेड पेट्रोल आपण पेट्रोल पंपावर घेतो. जेवढे लीडेड पेट्रोल आहे त्याचा धूर जसा उडतो लीडचं प्रमाण वाढते. तुम्ही जे 2-व्हीलर 4-व्हीलरचे जे टायर वापरता ते सगळे रेडियल टायर्स आहेत, एम आय राईट? आजकाल आपण रेडियल टायर वापरतो, त्याचं जेव्हा घर्षण होतं तेव्हा त्यातून भरपूर प्रमाणात कॅडमियम बाहेर पडते. पाण्यामध्ये कितीतरी प्रमाणात आर्सेनिक जातं. काही पेशंट छाती ठोकपणे म्हणतात, डॉक्टर वी आर प्युअरली व्हेजिटेरियन तरी आम्हाला हा आजार कसा झाला? नो डाऊट, दिस इज व्हेरी कॉमन विथ द नॉन व्हेजिटेरियन पीपल्स. पण तुम्ही जी भाजी खाता ते वाढवण्यासाठी इतके पेस्टिसाइड फर्टिलायझर्स वापरले जातात, दीज ऑल आर इनऑर्गॅनिक सबस्टॅन्सेस. की सगळे काय आहेत? बरेचसे युरिया, फॉस्फरस, मॅंगेनीज, काय आहे हे सगळं? मेटल्सच आहेत. आणि त्याची टॉक्सिसिटी आपल्याला घडल्यामुळे हळूहळू हळूहळू हार्ट डिझीजचं प्रमाण त्यामुळे वाढत निघाले. पूर्वी अर्बन सेक्टरमधले पेशंट जास्त असायचे, पण आता जर माझ्या क्लिनिकमध्ये येऊन बघितलं तर अगदी खेडोपाड्यातले सुद्धा पेशंट्स माझ्याकडे येतात की हार्ट ब्लॉकेजेस आहेत. का बरं? त्यांच्याकडे तर इतकी शुद्ध हवा आहे, ताजं ते शेतातलं आणून खातात. बाकी पण त्यांना इतका मेंटल स्ट्रेस असा इतका नाही आपल्याला जो असा सर्व्हायवल स्ट्रेस आणि हा अर्बन सेक्टरमध्ये राहतो. पण हा आजार आता सगळीकडे तेवढ्याच प्रमाणात कॉमन झालेला आहे. मग अशा आजाराच्या वेळी समजा ब्लॉक झाला, 70% ब्लॉक आहे, किती रक्त पुरवठा होणार? बोला बोला, किती रक्त पुरवठा जाणार? 30%. म्हणजे किती ऑक्सिजन जाणार? 30%. कारण ऑक्सिजन, ब्लड इज द बेसिक कॅरियर ऑफ ऑक्सिजन, बरोबर? मग 30% जेव्हा ऑक्सिजन मिळणार तर माझ्या त्या टिपिकल हृदयाची ऑक्सिजनसाठी डिमांड वाढणार. मग थोडं चाललं की डॉक्टर मला दम भरतो, माझ्या छातीत दुखतो, माझा डावा हात जड आल्यासारखा जाणवतो, मला चालताना घसा दुखतो, चक्कर आल्यासारखी होते, मला दम लागतो, एक जिना चढला तरी मला दम लागतो. काही पेशंट सांगतात टॉयलेटपर्यंत पण चालता येत नाही. काही पेशंटच्यामध्ये असे येतात की डॉक्टर मला पाठीत दुखतं, छातीवर कोणीतरी दगड ठेवल्यासारखा वाटतो, छाती आतून आवळल्यासारखी जाणवते. ह्यातली 1-2 लक्षणं दिसायला लागतात आणि मग तुम्ही डॉक्टरांकडे जाता. आम्ही तुमची अँजिओग्राफी करतो अँड देर आर 2 ऑप्शन्स फॉर यू. 1 इज अँजिओप्लास्टी, 2 इज बायपास सर्जरी. व्हॉट इज मीन बाय प्लास्टी? इथे प्लास्टी कोणाची झाली आहे का? अँजिओप्लास्टी ह्याचं उदाहरण हे माहिती आहे, झालेली आहे अँजिओप्लास्टी झालेली आहे. ओके, किती वर्षापूर्वी? गुड, आर यू ओके? गुड. अध्यात्माची कास धरला तर तुम्हाला काही त्रास होणार नाही, मेंटली रिलॅक्स, रिअली तुम्ही मेंटली रिलॅक्स राहणार आहे. अँजिओप्लास्टी म्हणजे एक स्प्रिंग फक्त टाकली जाते आणि जो डायमीटर, व्यास कमी झालाय तो फक्त वाढवण्याचा प्रयत्न करतात, ब्लॉक काढला जात नसतो. व्हॉट इज मीन बाय बायपास सर्जरी? एक नको असलेली वाहिनी हातातली नाही तर पायातली काढतात आणि रक्तपुरवठा हा बायपास करून जात असतो.
इथेही ब्लॉक काढला जात नाही. अशी कुठलीही प्रोसेस नाही आहे जिथं आम्ही ब्रशने खरवडतो खरवडतो खरवडतो, इकडून आम्ही ब्लड पुश करतो, तिकडनं सगळा ब्लॉक निघून जातो. हे फक्त बेसिन साफ करताना होतं. पेशंट सगळे म्हणतात ब्लॉक काढणार का डॉक्टर, तुम्ही ब्लॉक काढणार का? ब्लॉक कुठलाच डॉक्टर काढू शकत नाही. का? त्या वाहिन्या इतक्या मायन्यूट असतात की त्या साध्या डोळ्याने दिसत नसतात, त्यामुळे त्या वाहिन्यांना हात लावणं हे शक्यच नसतं. मग अशा ठिकाणी रक्त पुरवठा हा दोन प्रकारे असतो. सगळ्या सस्तन प्राण्याला परमेश्वराने एक देणगी दिलेली आहे. पहिली देणगी आहे ती म्हणजे कोलॅटरल सर्क्युलेशन. मुख्य आर्टरी समजा काही कारणाने ब्लॉक झाली, ती त्या भागाला सप्लाय करू शकत नाहीये, तर तिथं नवीन नवीन केशिकांचं जाळं तयार होतं आणि त्या भागाचा ब्लड सप्लाय सुधारला जातो. ह्याचं एक उत्तम उदाहरण सांगू मी. आपण जेव्हा आईच्या उदरात असतो, वन सेल स्टेजमध्ये असतो, एक पेशी ना, एक मेल गॅमेट येतो, फिमेल गॅमेट येतो, दोन्ही युनायन होतं आणि एक पेशी तयार होते. एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे असं करून एवढा मोठा मानवी देह तयार होतो. जेव्हा आपण वन सेल स्टेजमध्ये असतो त्यावेळी आसपास कुठं काहीही नसतं, काही नाही, म्हणजे कुठली वाहिनी नसते, रक्तवाहिनी नसते, काही नसते, एक म्युकस मेम्ब्रेन असतं, बुळबुळीत पदार्थ असतो. हळूहळू ब्रेनला ट्रिगर मिळतं की हे लाईव्ह आहे, हे जिवंत आहे, ह्याला मारून उपयोग नाहीये. मग ब्रेन काय करतं, ग्रोथ फॅक्टर्स डेव्हलप करायला लागतं आणि त्या ठिकाणी तुमच्या गर्भाशयाकडे जाणाऱ्या ज्या वाहिन्या असतात त्याच्या असंख्य वाहिन्या तिथं डेव्हलप होतात, नवीन वाहिन्या डेव्हलप होतात आणि त्याचा एक सगळा क्लस्टर फॉर्म होतो आणि नंतर आपण त्याला वार असं म्हणतो. सस्तन प्राण्यांच्या मध्ये प्लासंटा किंवा वार तयार होते. अशी काही वार वगैरे तयार होत नाही, पण ह्याच्यातनं मला एकच उदाहरण द्यायचं आहे की रिजनरेशन हे पॉसिबल आहे, नवीन वेसल्स ह्या फॉर्म होत असतात. कोलॅटरल सर्क्युलेशन हे अशाच एक पद्धतीनं आहे की जिथे ही वाहिनी ब्लॉक होते तिथे ह्या कोलॅटरल सर्क्युलेशन्स अल्टिमेटली डेव्हलप व्हायला लागतात आणि ह्या डेव्हलप झालेल्या ह्या वेसल्स ज्या असतात त्या तुम्हाला रक्त पुरवठा देत असतात. फॉर एक्झाम्पल 100% ब्लॉक असणारे काही पेशंट्स असतात, 100% ब्लॉक, थेंबर रक्त पुढं जाणार नाही ना, मग पेशंट इमिजिएटली गेला पाहिजे, जातो का? नाही. रक्त पातळवायच्या गोळ्या घेतल्या जातात. मी माझी लाईफस्टाईल चेंज करतो डॉक्टर, मला ऑपरेशनची भीती वाटते, मला कुठली चिरफाड करून घ्यायची नाहीये, असे बरेच कारण सांगून पेशंट आमच्याकडे येत नाहीत. पण ह्यावेळी जो रक्त पुरवठा त्यांना मिळत असतो तो त्यांना कोलॅटरल्स कडून मिळतो. पण समजा काही कारणाने पेशंटने लक्षच दिलं नाही तर मग काही वर्षानंतर हे पेशंट आमच्याकडे हार्ट फेल्युअर म्हणून येतात. सो कोलॅटरल सर्क्युलेशन ही डेव्हलप करणं ही एक निसर्गता आहे, घटना आहे. पण वयोमानानुसार रक्तातले काही घटक कमी पडले, तुम्ही डायबिटीसचे पेशंट आहात, बीपीचे पेशंट आहात, तर हे कोलॅटरल सर्क्युलेशन फास्ट डेव्हलप होत नाही. एक्झॅक्टली ह्या ठिकाणी बऱ्याचशा काही आयव्ही ट्रीटमेंट्स, सलाईनच्या काही ट्रीटमेंट, काही मशीनच्या ट्रीटमेंट्स आहेत. सांगायला अभिमान असा वाटतो की हे माझं एकटी दुकटीचं श्रेय नाही आहे, पण जगभरातल्या जेवढ्या काही प्रिव्हेंटिव्ह एड्स आहेत की एन्जिओप्लास्टी बायपास टाळण्यासाठी जे काही जगात रिसर्च झालेत ते सगळे रिसर्च मी भारतात नव्हे तर पुण्यातलं एकमेव, भारतातलं एकमेव माझं क्लिनिक आहे की जिथं मी जगभरातल्या सगळ्या एड्स मी तिथं आणलेल्या आहेत की ज्याच्यामधून हार्ट फेल्युअर पेशंट्स किंवा बायपास एन्जिओप्लास्टी टाळण्यामध्ये मला बऱ्याच पेशंटचं यश मिळालेलं आहे. हे माझ्या एकटीचं श्रेय नाही आहे, हे माझ्या अख्ख्या टीमचं श्रेय आहे की प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही रिसर्च माइंडेड राहता की काय करता येतं, काय नवीन करता येतं, काय आणखी पेशंटला देता येईल. आणि मी जवळजवळ 10,500 ते 11,000 पेशंट ट्रीट केलेत, इन्क्लुडिंग माय ओन फादर ऑल्सो. माझे स्वतःचे वडील वयाच्या 66व्या वर्षी जेव्हा त्यांना ब्लॉक होता, माझी स्वतःची बहीण जी एन्जिओप्लास्टी बायपासला भूल देणारी तज्ज्ञ आहे, तिचे मिस्टर युरोसर्जन आहेत, माझा स्वतःचा नवरा एका मोठ्या मेडिकल कॉलेजचा मेडिकल डायरेक्टर आहे. जेव्हा माझ्या वडिलांवर ही अवस्था आली होती त्यांना कुठेही रुपया पे करायचा नव्हता. दोन्ही जावई म्हणत होते की नको आपण प्लास्टिक करू, जो 90-95% ब्लॉक आहे प्लास्टिक करू, बाकीचं बघू नंतर काय होईल ते. ती म्हणत होती नाही नाही बाबा, पटकन इमिजिएटली आपण बायपास करायची, नो ऑप्शन फॉर यू. मी म्हणत होते बाबा इतके पेशंट मी ट्रीट करते तर तुम्ही कुठलंही ऑपरेशन वगैरे करायचं नाहीये, तुम्ही माझीच ट्रीटमेंट घ्यायची. त्यांची एक भाची होती की जी पंचकर्म आणि ती करत होती, म्हणली नाही नाही मामा मी तुला कंपल्सरी माझी ट्रीटमेंट देणार, हे सगळे ॲलोपॅथी वगैरे थोतांड आहे. बाबा शांत, काहीही बोलले नाही. 7-8 दिवस गेले आणि मग त्यांनी एक गोप्यस्फोट केला, ही इज अ रिटायर्ड नेव्ही पर्सन, की मला ऑपरेशनची भीती वाटते. मला आम्ही खूप घाबरलो की जो दुसरं महायुद्ध खेळलेला व्यक्ती, एवढा मोठा नेव्ही पर्सन, की इतकी वर्ष ते जहाजावर राहायचे आणि त्यांना भीती वाटते हा शब्द पहिल्यांदाच आला आणि मला हसू आलं की इतके वर्ष उगीचच आम्ही बाबांना घाबरत होतो, बाबा भित्रे आहेत. मग मात्र बाबांनीच विचार केला, म्हणून बाबा मग काय करायचं, तुम्हाला ऑपरेशन नाही करायचं. मग ते पुण्यात आले, कारण पुण्यापासून जवळजवळ 300 किलोमीटर लांब ते राहतात, इथे आले आणि इथं आल्यानंतर ते माझ्या क्लिनिकमध्ये बसायचे आणि कुणालाही त्यांनी सांगितलं नाही की मी तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरचं वडील आहे.
ते बाजूला बसायचे आणि ते विचारायचे तुम्ही किती दिवस इथं ट्रीटमेंट घेताय, कसं वाटतंय तुम्हाला, किती ब्लॉक होते, मग आता बरं वाटतंय का, मग तुम्हाला काही परत त्रास झाला का. आणि मग 3 दिवसानंतर त्यांना त्यांच्या लेखीवर विश्वास बसला आणि मग डिक्लेअर केलं आता मी तुझी ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे. मग माझी बहीण की जी इथं नसते ती फॉरेनला असते अब्रॉडमध्ये, तिथून तिचा फोन आला, जर बाबांना काही झालं तर तुला सोडणार नाही. बघा माझ्या घरची मी सिच्युएशन सांगते की जेव्हा माझ्यावर जेव्हा ही वेळ आली अशा वेळ सगळ्यांवर येत असते, कारण डॉक्टर्स हे घाबरवत असतात, नाही नाही बायपास नाही केली तर काही खरं नाही, एंजिओप्लास्टी नाही केली तर काही खरं नाही. आज माझ्या वडिलांचं वय 74 रनिंग आहे आणि ही इज ओके, ही इज अ डायबिटिक पर्सन, ही इज व्हेरी ओबेज पर्सन, गलेलठ्ठ माणूस आहे, व्हेरी फुडी पर्सनॅलिटी. खाणं हे त्या नेव्हीमनचं काहीतरी, ते आर्मी नेव्हीच्या लोकांचं काय असं आय डोंट नो, पण व्हेरी फुडी पर्सनॅलिटी, डायबिटीज, हायपर टेन्शन. पण अजून बाबांना ह्या 7-8 वर्षात, तर त्यांना 8 वर्ष झाली, कुठलाही अटॅक वगैरे आलेला नाही आणि ही इज अ ओके. म्हणजे 8 वर्ष मी जर विदाऊट सर्जरी माझ्या वडिलांना ग्रेस लाईफ देऊ शकले, मला त्या दिवशी वाटलं जाऊ दे माझ्या डिग्रीचं सार्थक झालं. कारण माझी जी डिग्री आहे ती माझ्या वडिलांनी मला दिलेली डिग्री होती, की माझ्या वडिलांनी मला डिग्री दिली त्याचं मी कुठे ना कुठंतरी त्यांना हे करू शकले. देन आय एम मोर कॉन्फिडंट अबाउट माय पेशंट. हा कॉन्फिडन्स शेवटी प्रॅक्टिसनेच वाढत जात असतो, की मी काय करू शकते, मी काय करू शकते. त्यानंतरचा माझा प्रत्येक क्षण हा इतका कॉन्फिडंटली गेला की आज पुन्हा प्रिव्हेंटिव्हचा अगदी 650-700 स्क्वेअर फीटमधला आज जवळजवळ 3000 स्क्वेअर फीटचं मोठं युनिट करायला मला खूप बळ मिळालं. कदाचित ते माझ्या वडिलांचे आशीर्वाद असतील, कदाचित माझ्याकडे येणाऱ्या पेशंटचा तो आशीर्वाद असेल. सो यू कॅन अवॉइड युअर सर्जरी. ह्या ठिकाणी काही किलेशन किंवा काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट असतात की ज्याच्यामध्ये कोलॅटरल सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतं. मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 1 वर्षापासून मी हार्ट फेल्युअर क्लिनिक चालवते. हार्ट फेल्युअर पेशंटला कुठंही जगभरात ट्रीटमेंट नाही आहे. जेव्हा हार्ट पंपिंग 20%, 25%, 30%, 25%, 10% असणारे सुद्धा पेशंट माझ्याकडे येतात, की ऑलरेडी डॉक्टरांनी सांगितलं असतं की ह्या पेशंटला काही करू शकणार नाही. बायपास एंजिओप्लास्टी तर फार लांबची गोष्ट आहे, मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंटवर जेवढे दिवस जगेल तेवढं जगेल. कित्येक पेशंट 4-4, 5-5 वर्ष काहीही त्या पेशंटना होत नाही. मला खूप बरं वाटत असतं पेशंट जेव्हा जातो तेव्हा मला असं वाटतं परत येईल की नाही, सांगता येत नाही, व्हेरी हाय रिस्क पेशंट. जेव्हा नेक्स्ट टाइम ते आमच्या क्लिनिकमध्ये दिसतात खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं की अरे वा पेशंट परत आला. कित्येक पेशंट आहेत की ज्यांना वैष्णव देवीला जायचंय, मला अमरनाथला जायचंय डॉक्टर, मला हजला जायचंय डॉक्टर. आम्ही कुणालाही मी फिटनेस सर्टिफिकेट देत नाही, कसं देणार एवढा हाय अल्टिट्यूडला आणि ह्याला. पण पेशंट काय कुठून रिपोर्ट्स मिळवतात गॉड नोज, कुठले डॉक्टर्स त्यांना देतात. पण नंतर मात्र पेशंट आम्हाला तीर्थ घेऊन येतात, प्रसाद घेऊन येतात, डॉक्टर जाऊन आलो तुमच्यामुळे अमरनाथ घडलं. हे घडलेली गोष्ट आहे. मी तुम्हाला काय हे सगळं सांगते, बिलकुल हार्ट ब्लॉकेजेसना घाबरू नका. थोडी जीवनशैलीत बदल केला आणि काही ट्रीटमेंट्स घेतल्या तर तुम्ही ह्या सगळ्यापासून वाचू शकता. आणि फार काही गरज नाही आहे, तुम्हाला ॲडमिट व्हायची गरज नसते, तुमचं दैनंदिन कामकाज कुठं बिघडवायची गरज नसते. फक्त काही मेडिसिन्स किंवा काही आय व्ही ट्रीटमेंट्स वगैरे एक ठराविक वेळेत घ्यावं लागतं आणि थोडीशी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावं लागतं. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आहे काय मॅडम? आपल्याला एक सगळ्यांचा आवडता विषय मी तुम्हाला सांगते, तो आहे म्हणजे आहारातला बदल. पहिलं ते सांगा डॉक्टर काय खाऊ आणि काय नाही खाऊ. पण एवढंच करून चालणार नाही. एन्व्हायरमेंट तुम्ही बदलू शकताय का? प्रदूषण कुठं रोखू शकताय का? त्यामुळे पुन्हा तुमची बॉडी येऊ शकते. किती जण आपण फार आपण एज्युकेटेड आहोत, फार काटेकोरपणे आपण सगळ्या गोष्टी पाळत असतो. जरी कुठे वडा खाण्यात आला तर असा असा करून कधी खात नसतो आपण. तेवढाच घेणार, मोजकाच खाणार, नाही नको माझ्यासाठी तो नाही आहे बस, इतकं नक्की आपली बुद्धी चालते. पण नुसतं खाण्यापासून लक्ष देऊन चालणार नाही, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. सगळ्यात पहिला महत्वाची गोष्ट असते 5 पांढऱ्या पदार्थांपासून लांब राहा. पहिला गहू. सगळ्यांच्या असे भुवया उंचल, काय सांगताय मॅडम, पोळी बंद करा, चपाती बंद करा, बेकरी प्रॉडक्ट्स नाही खायचे, जगायचं कसं मग? इथं तुम्ही सगळेजण अशा काही काळात आहात की 1960-70 काळ ज्यांना चांगला आठवत असेल तर, आपल्या भारतामध्ये हरित क्रांती कधी आली? 1960 साली, ग्रीन रिव्होल्युशनरी इयर म्हणतात का. तर त्यावेळी अन्नधान्याचा तुटवडा व्हायला लागला, लोकसंख्या वाढायला लागली, मग मिलोची ज्वारी, मिलोचा गहू हा बाहेरून आयात करण्यात आला आणि मग पहिला गहू हा पंजाबमध्ये लावण्यात आला आणि भरपूर उत्पन्न घेतलं. त्यापूर्वी महाराष्ट्रात गहू हा बेताचा असायचा. मॅक्सिमम ज्वारी, बाजरी, नाचणी ही आपल्याकडे महाराष्ट्रात जास्त पिकायची. जो गहू पिकायचा तो खपली गहू होता, काळा गहू होता, त्याचं उत्पन्न पण कमी होतं.
त्यामुळे सणावाराला पुरणाची पोळी, पाहुणे आले तरच पोळी, किंवा उपास सोडायला चपाती खायची, शंकराला चालत नाही भाकरी. मला इतकं आश्चर्य वाटतं ह्या असल्या काही शब्दांचे, कुणी बघितलंय काय आहे. आणि जेव्हा मी गोकर्ण महाबळेश्वरला गेले माझ्या सासूबाईंना घेऊन, आणि तो आत्मलिंगाला अभिषेक घालायला मला सांगितलं, आणि एवढं मोठं ताट त्यांनी दिलं, त्या ताटात इतके धान्य कुठले कुठले होते, आवर्जून माझी नजर ज्वारीकडे गेली. म्हटलं माय गॉड आई अहो ज्वारी शंकराला चालत नाही. पटकन सासूबाई म्हणल्या इथल्या शंकराला चालतं. कर्नाटकच्या शंकराला चालते, महाराष्ट्रातल्या शंकराला चालत नाही. इट्स अ पार्ट ऑफ जोकिंग. पण त्यावेळी आपल्याला गव्हाचं उत्पन्न कमी असल्यामुळे फक्त कधीतरी आपण काळा गहू खात होतो. खपली गहू जर आठवत असेल तर बघा, त्याला कूस असायची, त्याला लव असायची, त्याच्यावर फायबर जास्त असायची, आणि असा गहू आपण घेत होतो त्याच्यात ग्लुटेनिन नावाचा एक घटक नव्हता, की जो मानवी आतड्यांकडे आता डायजेस्ट होत नाही. तुम्ही जे आता सिहोर लोकवन आणि कुठले कुठले गहू खाता, हे सगळ्यामध्ये ग्लुटेनिन नावाचा एक घटक आहे की जो आपल्या आतड्यांकडून डायजेस्ट होत नाहीये. आणि मग असं अनडायजेस्टेड ग्लुटेनिन हे तुम्हाला इन्फ्लेमेटरी ऍक्शन करतं, इन्फ्लेमेटरी सूज आणण्याचं काम करतं. ही सूज कुठं कुठं येते, तुमच्या वाहिन्यांना आतमधून येते, आणि कुठल्याही ब्लॉकेजेसची सुरुवात ही इन्फ्लेमेशनने होत असते. मग बघा आजकालचे तुम्ही आजकालच्या हे पण म्हणतात, मी व्यायामाची थोडी भक्ती आहे, मला मॅनी आहे म्हणलं तरी चालेल. गजानन महाराजांची मी भक्त आहे. वयाच्या आठवीला असल्यापासून मी एक आसनी पारायण वगैरे सगळं करते. माहीत नाही आई करायची, तिचं बघून बघून शिकले. पण जेव्हा जेव्हा मी दरवर्षी वारी करते, जशी जमेल त्या पद्धतीने करते, पण वर्षाला मी कंपल्सरी जाते शेगावला, मी जाताना नेहमी शूज माझ्या सोबत ठेवते. मला कुठेही उतरू देत, गजानन वाटिकेच्या इथं उतरू देत, नाही तर रेल्वे स्टेशनवर उतरू देत, जशी मला कुठली अवेलेबिलिटी होईल तशी तिथून मी माझे शूज घालते आणि जॉगिंग करत जाते. कधी कधी माझा नवरा म्हणतो, तुझे जे पेशंट असतील आणि बघितले तर, अरे इट्स अ आयडॉल फॉर हिम. त्यांच्यासाठी आयडॉल आहे की त्यांचे डॉक्टर स्वतः एवढे एक्झरसाइज करतायत, काय त्याच्यात लाजण्यासारखं आहे. कुठंही जावा तुमचे शूज तुमच्या सोबत पाहिजेत. जसं तुम्ही गोळी बरोबर घेता किंवा हे करता, ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एक्झरसाइजच्या बाबतीत सांगायचं हे झालं तर, व्यायाम हा जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून आपण बघतो. ही सूज कमी आणण्यासाठी जे जे काही प्रयत्न आहेत ते सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. पण आजकालच्या ज्या तरुण मंडळींकडे जर तुम्ही बघितलं तर बघा, तुम्ही उठता बसता त्रास होतो गुडघ्याचा. आजकाल तुमच्या सुना मुली सांगत असेल, आई ग कंबरच खूप दुखते. आजकाल होतच नाही, तुम्ही जेवढ्या स्पीडने काम करता तुम्ही करता तेवढं सुद्धा काम आजकालच्या तरुण मंडळींना जमत नाही. मी एक्झरसाइजला सकाळी सकाळी जेव्हा निघाले होते, एका ठिकाणी मला आठवते अशा मिडल एजच्या महिला होत्या, आणि त्यांच्या चर्चा चालू होती, कशाच्या आजकालच्या पोरी आलेत, आजकालच्या तरण्या झालेत बरण्या आणि म्हाताऱ्या झालेत हरण्या. मला वाक्य एवढं आवडलं, मी आवर्जून पुढे गेलेली, परत मागं आले, म्हटलं काय म्हणलात काकू परत एकदा सांगा. अहो खरंच बोलले, आजकालच्या तरण्या झालेत बरण्या, बरण्यासारख्या नुसत्या बसून असतात, कुठे जात नाहीत, हलत नाहीत, आणि आमच्यासारख्या बघा म्हाताऱ्या कशा हरण्यांसारख्या टनाटन टनाटन उड्या मारत जातात. बरोबर. सो हे जे काही आजकालच्या मुलींना होत नाही, दुखतंय खुपतंय हे होतंय, ते कुठंतरी ग्लुटेनिनचा एक्सेस इनटेक असल्यामुळे आहे. त्यामुळे गव्हाचं अन्न जेवढं कमी करता येईल तेवढं करा. ज्वारी बाजरी नाचणी तिन्ही समप्रमाणात एकत्र घ्यायची, त्याचं मिक्सिंग करा, आणि त्याची भाकरी ही जास्तीत जास्त खायची. डायबिटीजची लोक असो किंवा कुणी असो, जसं भाकरीबरोबर भाजी तोंडीला लावता तसं उलटं करा, भाजीबरोबर भाकरी तोंडीला लावा. कळलं? म्हणजे मॅक्सिमम भाज्या खा, मिनिमम कार्बोहायड्रेट्स घ्या. जेवढे कार्बोहायड्रेट इनटेक जास्त, जेवढे पिष्टमय पदार्थ तुम्ही जास्त खाल, तेवढा तुमच्यामधला डायबिटीज किंवा इन्फ्लेमेटरी ॲक्शन्स ही तुमच्यामध्ये जास्त होणार आहे. त्यामुळे सगळ्या पेशंटना सगळ्यांना मी सांगते, व्हॉट्सॲप आणि फेसबुकसाठी इंटरनेटचा वापर करण्यापेक्षा अशा काही रिसर्चेससाठी वापर करा. काय आहे, का बरं मॅडम घेऊ नको म्हणतात, जावा एकदा रिसर्च करा, सांगा मुलांना, काढ रे मला सगळं माहिती काढून दे जरा. सगळी माहिती अवेलेबल असते, मराठीत असते, हिंदीत असते, सगळ्या लँग्वेजमध्ये असते. दुसरा गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ. पॉलिश केलेला तांदूळ वापरायचा नाही. कसं ओळखायचा पॉलिश केला नाही पॉलिश केला? पाण्यात टाकला, आरपार दिसला, पॉलिश राईस. इंडिया गेट, शक्ती भोग आणि कुठला कुठला कोहिनूर बासमती, ये बासमती, दावत बासमती, सगळे असेच असतात. सगळ्यात बेस्ट कुठला माहितीये? राशनचा तांदूळ. पाण्यात टाकला की पांढरा पांढरं पांढरं पाणी होतं. त्यामुळे जेवढा फायबर इंटेक, जेवढा राईस कमी करता येईल तेवढा करा, व्हेरी लिटिल क्वांटिटी, आणि पॉलिश राईस घेऊ नका. तिसरा घटक आहे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ.
जेवढे टाळता येईल तेवढे टाळा. त्याच्यामध्ये मला फार हे नाहीये, दुधामध्ये केसिन नावाचा एक घटक आढळतो आणि सगळ्यात महत्वाचं सॅच्युरेटेड फॅट असतं दुधामध्ये. आणि आपण जे दूध पितोय त्या गाई म्हशींना दूध वाढीचे इंजेक्शन दिलेले असतात, त्याचा परिणाम आपल्या डायजेशनवर होत असतो. त्याहीपेक्षा पुढचा घटक आहे तो म्हणजे साखर. डायबिटीज असो अगर नसो साखरेपासून लांब राहा. त्याहीपेक्षा पुढचा घटक आहे तो म्हणजे मीठ. एक्सेस मीठ घेऊ नका, चवीपुरतं असेल ते हे करा. काही ना वरून खरट खायची सवय असते किंवा भजीवर वड्यावर एक्सेस मीठ टाकायचं आणि मग ते छान लागतं. खारवलेल्या मिरच्या पापड लोणची एक्सेस खायची सवय जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. भाज्यांच्या बाबतीत सांगते टॉप टू बॉटम पहिल्यांदा सांगते. जी मी पहिली सांगेल ती बेस्ट आणि जी सगळ्यात शेवटी सांगेल ती वाईट. बघा पहिली पडवळ, दुधी भोपळा, दोडका, कारली, नवलकोल, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवारी, वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा. काय मॅडम भोगी झाल्यानंतरच बरं सांगितलं तुम्ही है ना. वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा जेवढं कमी खाता येईल तेवढं खा. कार्बोहायड्रेट डाएट जास्त आहे, वातूळ आहेत पदार्थ आणि त्याने कॉन्स्टिपेशन जास्त होत असतं. ज्यांना पोट साफ होत नाही त्यांचं कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर पडणं हे थोडंसं मुश्किल जातं. त्याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे पालेभाज्या सगळ्या खा, आवर्जून खा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त पालेभाजी झाकून शिजवा. त्याहीपेक्षा पुढची गोष्ट फक्त 5 फळं डायबिटीजच्या लोकांनी खायची नाही आहेत. आंबा, चिकू, केळी, द्राक्षे, सीताफळ, रामफळ, हनुमानफळ सगळं आजकाल रामायण बाजारात मिळतं ते खायचं नाही. कलिंगड, टरबुजाची फोड एखाद्या वेळी ठीक आहे पण बाकीची सगळी फळं ही चालतात. फळांचे ज्युसेस करून घेऊ नका, फळ अख्खं घ्या. फळ अख्खं घेण्यामागं त्याच्यातल्या ज्या रेषा असतात किंवा तंतू असतात ते तुमचं फळांमधली साखर डायजेस्ट करण्याला मदत करत असतं. जास्तीत जास्त क जीवनसत्वाची फळं मॅक्सिमम खा. क जीवनसत्वाची फळं सांगाल, संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, किवी फ्रूट डॉक्टर मला परवडत नाही. जी जी फळं सांगताय ती खूप महाग आहेत, मला शक्य नाही. परमेश्वर एवढा ग्रेट आहे की त्यानं लिंबू नावाचं एक असं फळ तयार केलं की जे गरिबांना सुद्धा परवडतं. खूप ग्रेट आहे तो. त्याने काही इक्विले हे म्हणतात, आपण म्हणतो काय नशीब आमचंच हे बघा किती छान छान फळं खातात आम्हाला मिळतच नाही. काही नाही आहे. परमेश्वराने पैसेवाल्यांसाठी पण काय केलं आणि न पैसेवाल्यांसाठी केले. रोज एक लिंब आहारात ठेवा. त्याहीपेक्षा पुढची गोष्ट ड्रायफ्रूट्सच्या बाबतीत 4 प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही खायचे आहेत. 1 बदाम, अक्रोड, काळे मनुके, सुकं अंजीर. 8 ते 10 काळे मनुके, 1 सुकं अंजीर, 5 ते 6 बदाम आणि 1 अक्रोड भिजवून खाल्लं उत्तम आहे. दाताला चांगलं आहे, थोडंसं व्हिटॅमिन ई पण डेव्हलप होतं. तसंच खाल्लं तरी चालतं. सकाळी उठल्या हे जर तुम्ही तोंडात टाकलं आणि घोटभर पाणी पिऊन जर फिरायला गेला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. आपल्याला काय सवय असते उठल्या पहिलं गॅसवर पातेलं दूध टाकायचं, त्याच्यात चहापत्ती टाकायची, अशी साखर टाकायची, अशी नाही अशी साखर टाकायची आणि मग तो चहा गॅस कमी करायचा. मी इकडे झाडू मारायचा, इकडे काहीतरी करायचं, काय करायचं, काय हो अजून चहा नाही झाला, नाही शिजायचा अजून चहा. चहा शिजवणं हा कन्सेप्ट कुठंच नसतो. आणि हा जो चहा आहे आपण पुणे करताना अमृत तुल्य चहा म्हणतो. मला फार जेव्हा हे समजलं की हा सगळ्यात घातक चहा आहे इतकं वाईट वाटलं की अख्खं MD ची 3 वर्ष अमृत तुल्य पिऊनच घालवली. म्हणजे काय आपण विषच पित होतो असं आमची बरीच चर्चा झाली त्याच्यानंतर. तर कृपा करून चहा तसा करायचा नाही आहे. पाणी उखळलं की त्याच्यात चहापत्ती टाका, थोडासा रंग पिवळसर चेंज झाला गाळून घ्या. वरून किंचित दूध शक्यतो घालू नका, आवडतच नसेल अगदी थोडंसं दूध घालायचं. 1/4 चमचा साखर, ती पण डायबिटीज नसेल तर, असेल तर ती पण घालायची नाही. आणि असा 65 चहा हा तुमच्या शरीराला चांगला आहे. तुमच्या भाषेत बोलले ना 65 चहा, काय मॅडम असा चहा पिण्यापेक्षा नाही पिलेला परवडला. उत्तम, काही नाही उलट चांगलं वाक्य तुम्ही बोलता, मी हेच मला अपेक्षित आहे, नाहीतर उत्तम. पण शक्यतो हे घेऊ नका, त्रासदायक ठरेल तुम्हाला. किंवा वारंवार चहा पिण्याची सवय बंद करा. कारण शाकाहारमध्ये प्रोटीन कमी पडत असतं. कारण आपण वरण वगैरे जे खातो ती थोडीशी डाळ असते, वर थोडं पाणी असतं, जास्त पाणी घालतो. तर जास्तीत जास्त जेवढं घट्ट वरण खाता येईल, उसळी जास्त खाता येईल, प्रोटीन जेवढं घेता येईल तेवढं घ्या. त्याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे तेलाच्या बाबतीत कुठल्याही एका ब्रँडवर विसंबून राहायचं नाही. कुठलंही तेल घ्या, ऑलिव्ह ऑइल घ्या, जेव्हा ते उकळतं स्मोक व्हॅल्यू पर्यंत जातं तेव्हा त्याच्यामध्ये काय होत आहेत, फॅटी ऍसिड चेंजेस येतात.
त्यामुळे कुठलाही तडका बिडकाचा जो प्रकार आहे ना तो तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. इंडियन वुमन्स मध्ये बऱ्यापैकी असतं की गॅसवर कढई ठेवायची, तापवायची, तेल ओतायचं, अगं बाई लसूण चेचायचा राहिला, अगं बाई माझं कांदा चिरायचा राहिला, मग ते गॅस कमी करायचं, इकडं कटकटकटकट सुरू असतो, तोपर्यंत त्याच्यात किती फॅटी ऍसिड्स येतात. त्यामुळे तळलेले पदार्थ खाऊ नका. प्रत्येक 5 लिटर तेलामागे 1 लिटर मोहरीचं तेल वापरा की जे चांगलं आहे, आणि शक्यतो कच्चं तेल जेवढं खाल तेवढे सांगते. जुना आहार लोकांचा असा होता की भाकरी, ठेचा. ठेचा कसा करायचा? त्यात भरपूर लसूण, कोथिंबीर, जिरा आणि मिरची, त्याच्यात कच्चं तेल घातलं जायचं आणि कांद्यासोबत ही भाकरी खाल्ली जायची. एम आय राईट? हे मोस्ट एनर्जेटिक डाएट होता त्यांचा. आता ते लोक आता जर विचारलं तर काय म्हणतात, हा गरिबांचा डाएट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, मिरची उत्कृष्ट अँटी कोलेस्ट्रॉल अँटी कॅन्सराइज एजंट आहे. कच्चं तेल ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स देणार आहे. कोथिंबीर, आलं, लसूण जे काय आहे ते पण अँटी कोलेस्ट्रॉल एजंट आहे. त्याच्यासोबत तुम्ही जी भाकरी खाता ती कार्बोहायड्रेट डाएट आहे, त्याच्यात ग्लुटेन कुठं नाही आहे, ती एनर्जी भरपूर देते, ताकद वाढवते. आणि ह्या सगळ्या डाएटमध्ये फायबर कुठतरी हवंय म्हणून कांदा खाल्ला जातो. आणि आपण काय करतोय, सातारा रोड, सोलापूर रोड, इकडे नाशिक रोडला जाताना हॉटेल्स शोधून शोधून थांबतात, इथं पिठलं भाकरी काय सुंदर मिळते माहितीये, काय ठेचा असतो त्यांचा, मग घरी खावा ना, घरी खाणं म्हणजे जरा हेच ना, आपण थोडेच गरीब आहोत. आहे ही समाजातली आत्ताची अवस्था आहे, पैसे पे करून 100, 150, 200 रुपये ताटाला पे करतो, पण ते घरी खायचं म्हणजे नाही खाणार आम्ही. त्यामुळे आवर्जून खा. ह्याच्यामध्ये कुठंही तळलेले पदार्थ फक्त खायचे नाहीयेत. त्याहीपेक्षा पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यसनांपासून लांब राहा. डॉक्टर अर्निश नावाचे एक सायंटिस्ट होते अमेरिकेचे, त्यांनी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये बऱ्यापैकी खूप काम केलं. त्यांची एक स्टोरी मी तुम्हाला शेअर करायची. MBBSच्या पहिल्या वर्षाला असताना त्यांना अचानक खूप डिप्रेशन आलं. त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या बहिणीने त्यांना मदत केली. त्यावेळी तिथे अमेरिकेत एक इंडियन योग थेरपिस्ट असायचे. ते इंडियन योग थेरपिस्टकडे तिने सांगितलं की मी जाते, मला बराच फरक पडलेला आहे, तू पण चल, तुझं डिप्रेशन कमी येत आहे का बघू. आणि ते तिथं जायला लागले आणि हळूहळू त्या डिप्रेशनमधनं बाहेर आले. नंतर त्यांनी त्यांचं MBBS पूर्ण केलं आणि त्या व्यक्तीचा हार्ट पेशंटकडे थोडासा जास्त कल वाढला. खूप रिसर्च केल्यानंतर एका मासिकात त्यांनी त्यांचं एक स्टेटमेंट डिक्लेअर केलं आणि त्या स्टेटमेंटला अर्निशचं तत्व असं नावाचं एक हे दिलं गेलं. त्या अर्निशच्या तत्वामध्ये काय होतं, सगळ्यात पहिलं तत्व, शाकाहार प्रेफर करा. जेवढा फायबर इंटेक वाढवाल तेवढा जास्तीत जास्त. नॉट ओनली शाकाहार, नुसतं वरणपोळी वरण भाकरी खायची नाहीये. शाकाहार म्हणजे सलाड पाहिजे, पालेभाजी पाहिजे, प्रोटीन पाहिजे, सगळ्या गोष्टी त्याच्यात गेल्या पाहिजे. दुसरं तत्व होतं, व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून बघा. इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ. जसं संडासला एक दिवस मी पाठवलं नाही, तुम्हाला डांबून ठेवलं, नाही जायचं, काय होईल अवस्था तुमची, तशी घालमेल झाली पाहिजे की आज मी एक्सरसाइज नाही केला, मी नाही केला, कमीत कमी 5 ते 10 तरी सूर्यनमस्कार घालतो. त्याहीपेक्षा पुढचं तत्व होतं, किमान 45 मिनिटं तरी चालणं, 30 ते 45 मिनिटं चालणं ठेवा. 15 ते 20 मिनिटं योगासन आणि प्राणायामसाठी द्या. डॉक्टरांच्या मदतीने डायबिटीज आणि BP कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे मायक्रो न्यूट्रियंटचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर असू द्यात. जे पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही IV ट्रीटमेंट्स देतो त्यात बरेचसे आम्ही मायक्रो न्यूट्रियंट्स किंवा अमायनो ऍसिड्स पेशंटला देत असतो. त्या काळात त्यांनी सांगून ठेवलेले की आता तो रिसर्च म्हणून पुढे आला. त्याहीपेक्षा बघा तुम्ही, कुणीसुद्धा ह्याच्या इथले डायबिटीजचे लोकांच्यामध्ये फक्त डायबिटीजची गोळी घेतली जाते. BP पेशंट रक्त पातळवायची BP गोळी घेतली जाते. पण कुणीही मल्टीविटॅमिन्स मायक्रो न्यूट्रियंट्सचा प्रादुर्भाव तुमच्या ह्याच्यात नसतो. परवा तर एक इतकं मजेशीर हे झालं की पेशंटचं हिमोग्लोबिन आहे 9.5, मेल पेशंट पुरुष, आणि इतकी ढिकभर मोठी लिस्ट दिली आहे. वय वर्ष त्यांचं 74. त्यांची मुलगी माझ्याकडे ती घेऊन आली होती आणि त्या पेशंटचं एकही त्याला हिमोग्लोबिनची टॅबलेट दिलेली नव्हती. हार्ट पंपिंग 30% राहिलं होतं फक्त. एकही हिमोग्लोबिनची गोळी नाही. मग मी म्हटलं बायपास करायला सांगितलंय, एनजिओप्लास्टी केली. मी म्हणते माझ्याकडे किलेशन घेतलं, आणखी काय ECP घेतली, ESMR घेतली, मी रक्तपुरवठा वाढवला. अरे पण जोपर्यंत ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटीज वाढणार नाही तर त्या ऑपरेशनचा काही उपयोग आहे का? जर हिमोग्लोबिनच कमी असेल तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटीज कमी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक बारीक विचार करणं खूप गरजेचं आहे. मायक्रो न्यूट्रियंट्सचा आहारात प्रादुर्भाव असू द्या.
त्याही पेक्षा पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यसनांपासून लांब राहा. स्मोकिंग, स्टॉप युअर स्मोकिंग, स्टॉप युअर जे ज्याला आपण म्हणतो धूम्रपान, मद्यपान, हे बंद करा. आणि त्याही पेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करणं ही एक कला आहे, आर्ट आहे, आणि ही कला ही शिकून घ्या. मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी मी तीन चार गोष्टी सांगते. तणाव ओळखणारे आपले बरेच घटक आहेत. कुणाला काय होतं, अचानक रडावंसंच वाटतं, कुणाला अचानक खूप हसायचं वाटतं, कोण पूर्वी बोलतच नव्हता तर फार बडबड बडबड करतं, कोणी एकदमच शांत शांत होतं. वयाच्या साधारण 60-65 नंतर हळवा स्वभाव एक फार होतो. छोट्याशा गोष्टीवर खूप रडायला येतं. माझे एक पेशंट आहेत, 82 वर्षाचे आजोबा आहेत. रोज मला एक फोटो घेऊन येतात आणि दाखवतात की बघा मॅडम, हे ना हे असे होते, तो ना तो माझा मित्र असा होता, ह्याचं ना ह्याची बहीण अशी होती. इतके बोलतात, इतके बोलतात वगैरे, पण मी शांतपणे ऐकून घेते. कारण बालपण आणि म्हातारपण एक असतं, त्याचा मला यथार्थ अनुभव येतो. की जसं लहान मुलं म्हणतात ना, बघ ना हे बघ ना, तसेच ते काका मला सांगत असतात. पण हळवं मन होत असतं, काहींना झोप येत नाही, काहींना पोटातच सारखं दुखत असतं, अचानक अंग सारखं दुखण्याची हे होतात, खूप खूप लक्षणं असतात. सगळ्यात पहिली ट्रीटमेंट असते ती म्हणजे तणाव ओळखायला शिका. बरेच जण डिनायन करतात, हे मला काही नाही, मी मॅनेज करू शकतो, हे मला काहीच होऊ शकत नाही, मी असंच हे करतो. पण आतमध्ये कुठतरी डीप 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 त्यांच्यामध्ये एक विचारसरणी सुरू असते. पहिलं तणाव ओळखायला शिका. पहिलं ट्राय टू फेस दॅट प्रॉब्लेम, मॅक्सिमम ट्राय टू फेस दॅट प्रॉब्लेम. पहिलं ओळखा, नंतर फेस करा, आणि नंतर ओळखा काही उपयोग होत नाही, निग्लेक्ट दॅट प्रॉब्लेम. आपल्यापेक्षा जगाच्या जीवापेक्षा जगात काहीही श्रेष्ठ नाही आहे. निग्लेक्ट दॅट प्रॉब्लेम. लहानपणी वडील म्हणायचे, वेन वेल्थ हॅज गॉन समथिंग हॅज गॉन, वेन हेल्थ हॅज गॉन समथिंग मोर हॅज गॉन, बट वेन कॅरेक्टर हॅज गॉन एव्हरीथिंग हॅज गॉन. कदाचित मुली होतो आम्ही घरी एकत्र कुटुंब, 13-14 मुली आम्ही एकत्र राहत होतो. कदाचित त्यांना असं वाटत असेल माझ्या मुलीने इकडे तिकडे वाईट पाऊल टाकू नये. एक वडील म्हणून कुठल्याही वडिलांची अपेक्षा असणं, आणि वडील सांगत होते, आज जेव्हा मी जाते माहेरी आणि कधी बाबांच्या समोर, बाबा यू वॉज रॉंग दॅट टाइम, ते म्हणतात कसं काय, हाऊ, वेन वेल्थ हॅज गॉन समथिंग हॅज गॉन, परत पैसे गेले कष्टाने कमवू शकतो. वेन कॅरेक्टर हॅज गॉन, ठीक आहे बाबा, आजकाल कॅरेक्टर लोक ही तो सेलिब्रिटी बन के सब जगह घूम रहे, उसमें क्या बड़ी बात है. बट वेन हेल्थ हॅज गॉन एव्हरीथिंग हॅज गॉन. कारण त्या वेल्थचा, त्या नेम फेमचा, त्या सगळ्याचा उपभोग तेव्हाच होणार आहे जेव्हा तुमची हेल्थ तुमच्या हातात असणार आहे. खूप सुंदर जग देवाने दिलेलं आहे, पण ते जगायचं कसं ही एक कला आहे. आणि त्याच्यासाठी मी पतंजलीचे जे अष्टांग योग आहेत त्यातलं यम आणि नियमांच्या बाबतीत मी फार आग्रही राहते. माहित आहेत ना यम, कुठला यम माहिती आहे, रेड्यावर बसून येतो, शिंगवाला असतो, बरोबर ना. सगळ्यांना असं वाटतं नको गो बाईत असलं, मग यम दीपनाच्या दिवशी आपण काय करतो, दक्षिणेकडे दिवा ठेवतो, माझ्या घरावर तुझी साया नको. अरे कॉमन लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही जागा रिकामी करणार नाही तोपर्यंत कुणाला दुसऱ्याला स्पेस कशी मिळेल, बरोबर ना. आपण जोपर्यंत जागा रिकामी केले तर कुणाला तरी स्पेस मिळणार आहे, हा सृष्टीचा नियम आहे, काही घाबरण्याची गरज नाही आहे त्याच्यात. यम असा नाही आहे, यम मीन्स रेग्युलॅरिटी. नंबर 1 अहिंसा, कायिक वाचिक मानसिक. मनातही आणू नका, कुणाला तोडतो मारतो, मारायला पण जाऊ नका, आणि बोलू पण नका, तुला ठेवतच नाही, तुझं वाटच लावतो, नका म्हणू, ताण येतो शरीरावर, खूप ताण येतो मानसिक. दुसरं सत्य, नेहमी खरं बोला, खोटं बोलायला खूप ताण द्यावा लागतो. मला बऱ्यापैकी सगळेजण म्हणतात की मॅडम तुम्ही नेहमी फ्रेशच दिसता. माझे मी ज्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करते तिथे काही जण मला असे टोमण्याने बोलतात, ज्योत्स्ना पाटील मॅडम काय बाई, 5 बोटं तुपाते, तिला काही टेन्शन आहे, निवांत फिरते, सासू आपलं सगळं घर बघते, तिचं सगळं तिच्या ह्याच्यात असं. अरे पण त्या सासूला मैत्रिणीसारखं सांभाळायला मलाही काही एफर्ट्स घ्यायला लागलेत, ते तुपात बोटं यायला, ते तूप लोण्यापासून काढायला मलाही काही एफर्ट्स घ्यायला लागलेत. मॅडम तुमचा चेहरा कायम कसा फ्रेश असतो, तुम्हाला काही टेन्शन नसतं का, असं काही नाही आहे. सगळ्यांना टेन्शन प्रत्येकाच्या परीने वेगवेगळं असतं. आता तुमच्या समोर येताना मी जो एक पेशंट मॅनेज करून आले, काय दिव्य केले ते माझं मला माहिती, पण तो स्ट्रेस तिथल्या तिथे ठेवायचा. आय जस्ट सॉल्व दॅट प्रॉब्लेम, ट्राय टू सॉल्व, मी भयंकर प्रयत्न केले, नाही काही होते हा पेशंट मला आउट काढायचा बस, बाकी दुसरं काही मला माहिती नाही. सो सत्य, खरं बोलताना कधीही ताण द्यावा लागत नाही, मग तुमचा चेहरा कायम फ्रेश दिसत असतो, छान वाटतं, छान वाटतं. दुसरं अस्तेय, लोप करू नका, दुसऱ्याचं माझ्याकडे यावं त्याच्यासाठी बिलकुल प्रयत्न करू नका, माझं आहे, माझ्यामध्ये मी खुश आहे. अपरिग्रह, वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका. का,
माझ्या तीन पिढ्या बसून खातील एवढं कमवणार आहे. अरे मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, माझा मुलगा हर्षवर्धन ज्योत्स्ना पाटील, तो आत्ता त्याचं नाव लावताना हर्षवर्धन जे पाटील लावतो. मी हयात आहे अजून, तरुण आहे, तोपर्यंत इनिशियल स्टेजमध्ये गेली, मी एका शब्दावर आली आणि आपण काय विचार करतोय, माझ्या तीन पिढ्या बसून खातील, माझा नातू काय करणार आहे, त्याला काय माहिती आहे तिची आजी काय होती, तो म्हणेल हा ती चांगली डॉक्टर होती, पप्पा म्हणत होते ती चांगली डॉक्टर होती, एवढंच त्याला माहिती. तिने काय जंग पछाडले ते त्यांना काय माहीत असणार आहे. आणि आपण काय म्हणतो, तीन पिढ्यांपर्यंत सगळं माझं नाव काढलं पाहिजे, असे कशाचं नाव आहे आणि काय आहे. संचय करतो, भीती वाटते, मग माझा बँक बॅलन्स गेला तर. मोदींनी सगळ्यांना केवढं टेन्शनमध्ये टाकलं, इकडे पळलो तिकडे पळालो, सगळे पळा 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 पळत होते, बरोबर ना. आणि त्या दिवशी रिअलाइज झालं बऱ्याच जणांना, पैसा सर्वस्व नाही, बरोबर ना. काही नव्हतं तेव्हा सुद्धा आपण छान भाजी पोळी मस्त खाल्लीये, 2000 नोट आपल्याला बँकेतनं मिळाली तरी आपण मस्त एन्जॉय केलं, असं काही नाहीये. नावाला नुसतं या सगळ्या गोष्टी की माझा बँक बॅलन्स इतका आहे, भीती वाटते तो बँक बॅलन्स गेला तर. आता मी जर हे मंगळसूत्र घालून जर तुळशीबागेत गेली तर मी आधी आत टाकणार, इथं पिन लावणार, अशी 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 करून मी एन्जॉय करू शकेन का हो शॉपिंग माझं, नाही ना. अपरिग्रह, वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका. आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे ब्रह्मचर्य. इथं कामवासना आणि याचा काही संबंध नाही, ब्रह्मासारखं आचरण, सात्विक आचरण ठेवा, मानसिक ताण खूप कमी होतो. आहारात विचारात तुमची सात्विकता पाहिजे. नियम सगळ्यांना माहिती असतील, इथे कोण आहे का योगाचं स्नातक, नियम वगैरे माहिती असतील तर सगळेच आहेत. नियमांच्या बाबतीत पुन्हा सांगते, शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान. शौच, शरीराला रोज आजचा काय डो साबण वापरायचा, थंडी आली परत मग मेडिमिक्स वापरायचा, ह्याचा वास चांगला येतो. अरे मन फेरेन लवली होण्यासाठी सुद्धा आपले प्रयत्न पाहिजेत. नुसती शारीरिक स्वच्छता नाही, तर शारीरिक आणि मानसिक स्वच्छता जेवढी ठेवाल तेवढं आपलं हे रिलॅक्स जातं लाईफ, तुम्ही टेन्शन फ्री राहता. आंघोळ केल्यानंतर बरं वाटतं का नाही, हलकं हलकं वाटत असतं का आपण करतो, तसंच मन हलकं हलकं होण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न हे केलेच पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे संतोष. हॅप्पी मॅन बघितले, फेंगशुईचा आयटम, तो घरात ठेवला तर घरात खूप चांगलं चांगलं होतं. माझी बेडरूम ही आग्नेय कोपऱ्यात होती, किती मैत्रिणींनी सल्ले दे, अगो आग्नेय कोपऱ्यात कशाला बेडरूम बांधली आहेस, ती कसं म्हणजे किती भांडणं होतील, नवरा बायकोंची भांडणं होतच असतात छोटी मोठी, ते आपल्यावर आहे किती केवढं ताणायचं आणि काय नाही करायचं ते. आणि मग मी आता माझं घर बांधून 10 जेव्हा झाली तेव्हा मी आता नवऱ्याला म्हणते, आपण जास्त नाही ना रे भांडलो, अगदी थोडं थोडंच भांडलो, म्हणजे चुकीचा कन्सेप्ट आहे, काही तसं नाही आहे, काही नाही आहे. अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी ही खूप महत्वाची असते. सो मौज में रहो, कुठल्याही फेंगशुईच्या आयटम आणि याच्याशी गरज नाही आहे. परमेश्वराने पण आपल्याला सांगितलं, हसत खेळत राहा. तप, प्रत्येक गोष्टीत एक प्रकारचं सातत्य पाहिजे, ते भले तुमचं ट्रीटमेंट घेणं असो, गोळ्या घेणं असो, पथ्यपाणी करणं असो, व्यायाम असो, तपाचं कुठल्याही फलश्रुती ही चांगलीच आहे. पण आतापर्यंत आपण हेच ऐकत आलो ना, हिंदू संस्कृतीत इतकं तप केलं म्हणून हे मिळालं, त्या तपाची फलश्रुती अशी होती. जर तुम्हाला तुमची हेल्थ पाहिजे असेल तर हे पण एक तपच आहे. स्वाध्याय, चांगलं चुंगलं ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करा. दृक श्राव्य, चांगलं ज्ञान. आजकाल प्रवचन कीर्तन ह्या गोष्टी आवडेनाशा झाल्यात बऱ्याच जणांना. माझ्या माहेरी रोज पोथी असते ज्ञानेश्वरीची, मग तिथं गेल्यानंतर माझ्या मुलांना मी अशी आवाजून बस, अरे बस ना जरा वेळ, एक रात्र आपण येतो जरा बस ना, बघ काय म्हणतात बाबा, बघ काय चाललंय वगैरे. मम्मा बोरिंग आहे, नको इथे. ही आजकालची पिढी आहे, खूप समजवून सांगावं लागतं की अरे नाही, चांगलं चुंगलं ऐका. तेच एखादा मूवी बघायला जावा, पहिल्या रांगेत जाऊन पोरं खुश उभारलेली असतं. पिढीतला बदल होत निघालाय, हळूहळू सांगून सांगून मला तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी बदलू शकेन. स्वाध्याय, चांगलं ज्ञान घेण्यासाठी. तुम्ही तर सगळे आध्यात्मिक विचारांचे आहात, मी ह्याच्याबद्दल फारसं सांगू शकत नाही. आणि शेवटचं ईश्वर प्रणिधान, ईश्वराप्रती प्रणिधान. इथं मी कुठल्याही धर्माशी मला काहीही संबंध नाही आहे, कुठंतरी एक सुपर नॅचरल पॉवर आहे, ती पॉवर आपल्या सगळ्यांवर हवी होतीये. प्रत्येक कर्माला कर्त्याची गरज आहे. जे काही अचानक सुनामी येते, अचानक ऊन पडतं, अचानक थंडी वाढते, अचानकच पाऊस येतो, अचानक दुष्काळ पडतो, काहीतरी कर्म घडते, करता असल्याशिवाय होईल का हो? तो करता कुणीही पाहिलेला नाही आहे, त्यामुळे तो करता मानणं ही गरजेचं आहे. कदाचित मी एक आध्यात्मिक डॉक्टर असेन म्हणून मला ह्या गोष्टी पटल्या. माझ्या बऱ्याच ह्या बाबतीत खूप डिबेटिंग होतं माझ्या फ्रेंड सर्कल बरोबर की नाही परमेश्वर कुठं नाही आहे, काही नाही, दाखव हे दाखव ते दाखव. मग मला बऱ्याचदा प्रूव्ह करून सांगावं लागतं की मी उभारले हेच परमेश्वराचं समज. कधीही माझ्या घरी माझ्या आईला फोन केला तर ती पहिलं वाक्य म्हणते, रामकृष्ण हरी.
गुड मॉर्निंग वगैरे आमच्याकडे म्हटलं रामकृष्णारी म्हणायचं पहिलं, हॅलो रामकृष्णारी बरी आहेस का असंच ती म्हणते. आणि कुठलंही गेलं की मी नमस्कार केला बाबांना की बाबा वाकून मला नमस्कार करतात. मी बऱ्याच म्हणतो बाबा मला कसं करताय, मी तुला कुठे करतोय, तुझ्यातल्या आत्म्याला करतो मी. आणि खरंच आहे कुठंतरी परमेश्वर आहे, कुठल्या रूपाने कसा उभारेल माहीत नाहीये, त्यामुळे ही मानणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या यम नियम मी का थोडक्यात सांगितलेत, ह्याने मानसिक रिलॅक्सेशन मिळतं. जेवढं रिलॅक्सेशन घ्याल तेवढं तुम्ही हार्ट डिझीज पासून वाचू शकता. ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्या सगळ्या आम्ही देतच असतो, बरेचसे पेशंट्स येतात आमच्याकडे. एक ECP नावाची ही अमेरिकन अप्रुव्हल ट्रीटमेंट आहे, अमेरिकेत ही ट्रीटमेंट अप्रुव्हल झाली, USFDA अप्रुव्हल केलेली ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंटच्या मध्ये बऱ्याचदा पेशंट डेली आमच्याकडे एक एक तासासाठी येत असतो, जे एन्जिओप्लास्टी झाली आहे डॉक्टर, बायपास झाली आहे, परत माझ्या छातीत दुखतंय डॉक्टर, किंवा जेवताना छातीत दुखतं, चालताना छातीत दुखतं. ह्या पेशंटसाठी ट्रिमेंडस चांगले रिझल्ट्स येतात. ESMR म्हणून एक जर्मन टेक्नॉलॉजी, खूप चांगले रिझल्ट्स. मी हार्ट फेल्युअर पेशंटला अगदी 20-25% हार्ट काम करणारे पेशंट 40-50% पर्यंत जातात, नॉर्मल लाईफ जगत असतात, नॉर्मल लाईफ, त्यांना कुठेही हॉस्पिटलायझेशन गरज नसते. पण हे सगळं करत असताना मी प्रत्येक वेळी सारखं पेशंटला सांगते की तुम्ही ही ट्रीटमेंट घेताय ओके, तुम्ही बरे होताय ओके, पण सायमल्टेनियसली तुम्ही तुमची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं ही तितकीच गरजेची बाब आहे. मला कौतुक फक्त या गोष्टीचं वाटलं, कुणीही हात वर केला नाही. म्हणजे याचा अर्थ बिलकुल असा समजू नका की ज्योत्स्ना पाटील मॅडम इथं येऊन तुम्हाला काहीतरी चार गोष्टी जास्त सांगून निघालेल्या आहेत. दिस इज अ फॅक्ट ऑफ युअर लाईफ. त्यामुळे अर्निशचं तत्व हे लक्षात ठेवा. व्यायामाची सवय नसेल तर सवय लावा. लहानपणापासून एक वाक्य ऐकत आले, तुम्ही ऐकलं असेल, वाचाल तर वाचाल. माझं वाक्य इथून पुढे लक्षात ठेवा, चालाल तर वाचाल. गुडघे दुखता तो डॉक्टर, नाही जमतो डॉक्टर, गुडघ्यावर ट्रीटमेंट आहे. माझ्याकडे ट्रीटमेंट आहे, कधी कुणाला वाटलं असेल तर या मी सांगते, आता काही वेळ नाही आहे फार काही डिटेल करण्याची. सगळ्या गोष्टीवर ट्रीटमेंट आहे. कंपल्सरी चालणं ठेवा. ज्या क्षणाला तुमचं चालणं बंद, त्या क्षणाला तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त, त्या क्षणाला तुमची हाडं ठिसूळ होणार आहेत, त्या क्षणाला तुमचे सगळे स्नायू दुखावणार आहेत, आणि डे बाय डे हे विशेष सायकल वाढत जातं. बसत उठत चाला, जमेल तसं चाला, थोडं चाला, जास्त चाला, पण कमीत कमी रोजचे 30-45 मिनिटं तरी चालण्यावर भर द्या. हा एक सुंदर एक मेसेज देऊन मी आज या ठिकाणी थांबते. तुमच्या ह्या सगळ्या संयोजकांनी, सगळ्यात मला आज अभिमानाची एक गोष्ट अशी वाटली की आज महाराजांच्या पुण्यतिथी, मी मला फार संत आणि याच्यापेक्षा मी असं म्हणते की सगळेचे विचार हे एकसारखे असतात. जेव्हा मला जनसेवा पुरस्कार मिळाला ह्या 2016 त्यावेळी पण असं होतं की ते गजानन महाराज ट्रस्ट वगैरे होतं, त्यांच्यातर्फे तो पुरस्कार जाहीर झाला. आपले मोहन जोशी, राहुल फाटे वगैरे बऱ्याच लोकांना, तो सदानंद मोरे वगैरे, त्या सगळ्यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्यापैकीच मी एक होते. आणि मला त्यावेळी मिळाल्यानंतर मी असं म्हटलं की संतांच्या संगतीमुळे ही सगळी गोष्ट घडतीये. मी मला कधीच असं म्हणलं नाही की माझी काही तर तेवढी ॲबिलिटी आहे म्हणून मला तो पुरस्कार मिळाला, किंवा म्हणून मला लोक हे करतात, नाही. कुठंतरी ह्या संतांचा कृपा ही आपल्या सगळ्या ह्याच्यावर असते. जेव्हा मला ह्याचं इन्व्हिटेशन मिळालं की असं असं आहे मॅडम करणार का, आज ऍक्च्युली उद्या माझ्या मुलीची परीक्षा आहे, पण तरीही मी उद्या पहाटे मी इथून परत निघणार आहे, कारण माझी मुलगी इस्लामपूरमध्ये असते, माझ्या सासूबाईंच्या जवळ असते, पण मी उद्या पहाटे निघणार आहे. का तर आज मला इथलं हे घेणं गरजेचं होतं, कारण आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानाला गेले मी कधीही कोणाकडून मानधन घेतलेलं नाही आहे, कधीही कोणाकडून नाही घेतलं. कारण मला एक असं एक हे आहे की आपण 3 ऋणातनं कधी मुक्त होऊ शकत नाही. पहिलं ऋण आई वडिलांचं, कधीही नाही, कितीही केलं तरी मुक्त होणं शक्य नाहीये. दुसरं ऋण गुरुचं. गुरु कुठल्याही रूपात असतो, कदाचित तो आध्यात्मिक गुरु असेल, आईच्या रूपानं असेल, मैत्रिणीच्या रूपानं असेल, नवऱ्याच्या असेल, मुलांच्या असेल, काही ना काही तर जिथं शिकतो तो गुरु. आणि तिसरं समाजाचं ऋण. लहानपणापासून समाज आपल्याला शिकवत असतो, ह्या सगळ्या गोष्टी शिकत शिकत तुम्ही मोठे होत असता, त्यामुळे ह्या समाजाचं ऋण फेडण्याची आज संधी मला इथं दिल्याबद्दल मी गुरुजींचे आणि सगळ्यांचे आभार मानते. या ठिकाणी थांबते, धन्यवाद.